राजीजू किशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ओळख महाराष्ट्राची नागपूर जिल्ह्याबद्दल माहिती. संपूर्ण माहिती नागपूर जिल्ह्याबद्दल जी स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आहे. स्थान, विस्तार, प्रमुख पिके, खनिजे, तालुके, औद्योगिक वसाहत, धार्मिक स्थळे, इतिहास, विद्यापीठ, प्रेक्षणीय स्थळे, मानांकित संस्था, महाराष्ट्राची उपराजधानी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. देशात मध्यवर्ती व राज्यात पूर्वेला नागपूर शहर आहे. नागपूरच्या पूर्वेस भंडारा, दक्षिणेस चंद्रपूर, नैऋत्य व पश्चिमेस वर्धा, वायव्येस अमरावती, उत्तरेस छिंदवाडा व शिवनी मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कडमेश्वर, कुई, रामटेक, हिंगणा, नरखेड, पारसिवनी, सावनेर, मौदा, उमरेड, भिवापूर हे एकूण 14 तालुके आहेत. नागपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या कन्हान ही प्रमुख नदी आहे. पेच, कोलार, नाग नदी, सांड, जाम, पिवळी, वर्धा ह्या नद्या आहेत. धरणे पारशिवनी तालुक्यात पेच नदीवर महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांचा पेच प्रकल्प, सावनेर तालुक्यात उमरी डॅम, तोतलाड धरण याला एकूण 14 दरवाजे आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुक्यात मकर ढोकळा जलाशय आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख फळे आणि पिके कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया हे प्रमुख पिके आहेत आणि संत्रा हे प्रमुख प्रसिद्ध पीक आहे. खनिज संपत्ती उमरेड, पिराया, कन्हान, कांद्री, सावनेर इत्यादी भागामध्ये दगडी कुडसेच्या खाणी आहेत. रामटेक सावनेर येथे मॅंगनीज व अर्बक खनिज संपत्ती मिळते. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरात विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी ज्याची स्थापना 1925 झाली, मापसू विद्यापीठ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 2000 स्थापना झाली, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक इथे आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ नागपूर इथे आहे, आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर म्हणजे MBAचं प्रशिक्षण देणारी ही नामांकित संस्था आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर आहे, न्यायमंदिर नागपूर. नामांकित शैक्षणिक संस्था अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर म्हणजे एम्स कॉलेज नागपूर इथे आहे. IIIT IIIT हे भारतीय सूचना व प्रौद्योगिक संस्था नागपूर इथे आहे. VNIT नागपूर हे नॅशनल इन्स्टिट्यूट ज्याचे दिनेश केसकर आणि हेमंत करकरे सारखे विद्यार्थी ज्यांनी नाव कमावलेलं आहे असे हा कॉलेज. NPTI नागपूर ज्याची स्थापना 1993 झाली. संपूर्ण भारतामध्ये 6 कॉलेज आहेत, त्याच्यापैकी एक प्रमुख कॉलेज नागपूरला. नॅशनल फायर अँड सेफ्टी इन्स्टिट्यूट हे नागपूर इथे आहे, हे सुद्धा भारतामध्ये एकच कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स हा कॉलेजसुद्धा नागपूर इथे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूर इथे आहे, महाराजबागजवळ. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था ज्याला मॉरिस कॉलेज या नावाने ओळखले जात होते तेसुद्धा इथे आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर इथे, शासकीय तंत्रनिकेतन नागपूर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर आहे सदरला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर हे फार जुनी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चरल इक्विपमेंट अँड फिटर हा एकमेव ट्रेड महाराष्ट्रामध्ये नागपूर IIT आहे. नामांकित शैक्षणिक संस्था व दवाखाने
अग्रसेन चौक जवळ डागा स्मृति हॉस्पिटल है, न्यू हॉस्पिटल IGMC ज्याची 1905 स्थापना झाली ते सुद्धा आहे। GMC आशिया खंडातील सर्वात मोठे हॉस्पिटल ज्याला मेडिकल कॉलेज या नावाने लोक ओळखतात ते नागपूर इथे आहे। गवर्नमेंट डेंटल कॉलेज त्याच प्रिमायसेसमध्ये मेडिकल कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तुकडोजी पुतळ्याजवळ हे सुद्धा कॉलेज आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर तुकडोजी पुतळा चौकजवळ आहे। गवर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर हे सक्करदराजवळ कॉलेज आहे। क्षेत्रीय अनुसंधान व स्त्री प्रसूति केंद्र नागपूर नंदनवन इथे आहे। सेंट्रल गवर्नमेंट इंस्टिट्यूट लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा नागपूर इथे ही प्राइवेट संस्थेचे कॉलेज आहे। रमन सायन्स सेंटर नागपूर ज्याची स्थापना 1992 झाली, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं इंस्टिट्यूट। नागपूर शहराचा इतिहास, नागपूर नाग नदीच्या काठावर वसलेले शहर, सर्वात आधी नागलोकांची वस्ती होती। गोंडरांजे भक्त बुलंदशाह यांनी नागपूर शहराची स्थापना केलेली होती आणि राजमधोजी भोसले पहिले यांनी या शहराचा विकास आणि कारभार बघितला। नाग नदी ज्याचा उगमस्थान अंबाजीहरी तलाव म्हटला जाते तिथे स्वामी विवेकानंदचं स्मारक आहे। भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान नागपूर शहराच्या इतिहासामध्ये 0 मैल भारताचे केंद्रस्थान आहे, हे एकमेव स्थळ आहे। दीक्षाभूमी ज्या नागभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला ती ही बौद्ध भूमी। ही बौद्ध भूमी प्रेरणादायी अशी आहे। भारतातील एकमेव रेल्वे क्रॉसिंग डायमंड क्रॉसिंग याला म्हणजे डबल लाईन क्रॉसिंग नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट यामध्ये एक स्क्वेअर शेप तयार झाला आणि यालाच डायमंड क्रॉसिंग असे म्हटले जाते। हे भारतात एकमेव रेल्वे क्रॉसिंग आहे 90 डिग्रीमध्ये। नागपूरची उपराजधानी, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथे दरवर्षी नागपूर करारानुसार घेतले जाते। ही नागपूर विधानसभा अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणूनच म्हटलं जाते की नागपूर हे महत्त्वाचं स्थळ आहे। मध्यवर्ती संग्रहालय अजब बंगला ज्याला म्हटलं जाते, सेंट्रल म्युझियम नागपूर, काही गोष्टी वस्तू इतिहासाच्या कुशीत दडलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टीचे जतन करणारा वारसा अजब बंगला, मॉइल मॅंगनीज इंडिया ओर लिमिटेड च प्रमुख कार्यालय नागपूर इथे आहे। राष्ट्रीय परीक्षण और असंशोधन प्रयोगशाळा प्रत्यायन बोर्ड ही आहे। पेसो पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव सेफ्टी ऑर्गनायझेशन हे सुद्धा संस्था नागपुरात आहे। केंद्रीय कपास अनुसंसाधन CICR हे नागपूर इथे आहे खापरी रोडवर। नीरी नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर इथे आहे, जे पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर इथे आहे। महाराष्ट्र राज्य खान महामंडळ नागपूर इथे आहे। महाराष्ट्र राज्य इंत्रमाग महामंडळाचं कार्यालयसुद्धा नागपूर इथे आहे। आकाशवाणी नागपूर जे अत्यंत महत्त्वाचं असं स्थळ। क्षेत्रीय कार्यालय नागपूर, रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय कार्यालय नागपूर हे नागपूरची शान आहे। मध्य भारतातील एकमेव वन्यजीव जतन व संवर्धन प्रयोगशाळा नागपूर सेमिनरी हिल्स इथे आहे। अनेक प्राण्यांचं जतन
इथं केले जाते. नागपूर जिल्ह्यातील नामांकित संस्थेमध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, याची स्थापना 1985 झाली. जगात लिंबू उत्पादकामध्ये भारताचा 4th नंबर लागते आणि कागदी लिंबूमध्ये 1st नंबर लागते. नागपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय धार्मिक स्थळ गणेश टेकडी, तेलंगखेडीचा हनुमान मंदिर, भवानी मंदिर पारडी, महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी नागपूर अत्यंत विलोभनीय असं मंदिर, हेमांडपंथी श्री स्वामी विघ्नेश्वर गणेश मंदिर अदासा तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर इथे आहे. विदर्भाचे पंढरपूर दापेवाडा स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान दापेवाडा इथं आहे. सती अनुसया माता मंदिर पारडसिंगा तहसील काटोल जिल्हा नागपूर इथे आहे. गुरुद्वारा नागपूरला आहे. शीख धर्मियाचे चर्च आणि चर्च यापैकी एक प्रमुख चर्च, ड्रॅगन पॅलेस बुद्धिस्ट टेम्पल कामटे इथे विलोभनीय असं आहे. रामटेक इथे दिगंबर शांतीनाथ 1008 जैन मंदिर अतिशय रामटेक इथे आहे. स्वामीनारायण मंदिर वाटोळा नागपूर इथे अत्यंत विलोभनीय असं मंदिर आहे. हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा बड़ा ताजबाग जी सर्वधर्मीय आशास्थान श्रद्धास्थान छोटा ताजबाग इथे सुद्धा त्यांची समाधी आहे. श्री पुद्धारेश्वर राम मंदिर जे अत्यंत बाहेरून आणि आतून विलोभनीय असं मंदिर आहे. श्री प्रभू राम लक्ष्मण व माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी रामटेक हे अत्यंत आकर्षक असं मंदिर. औद्योगिकमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, हिंगणा, बुट्टेबोरी, उमिया, MIDC, कामटी, कळमना, कुई, उमरेड, भिवापूर, कन्नान, सावनेर, कामटेर, काटोल, मनसर इत्यादी भागामध्ये पसरलेला आहे. खापरखेडा व कोराडी इथे वसणूक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत बुट्टेबोरी इथे आहे. मियान मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर इथे आहे. मियान सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन, IT पार्क, टाल, HCL, टेक महिंद्रा आणि अशा नामांकित कंपन्यांचे ऑफिसेस आणि कारखाने इथे आहेत. VCS स्टेडियम जामठा वर्धा रोडला आहे. नागपूरचे शान माझी मेट्रो, ही मेट्रो नागपूरच्या सौंदर्यामध्ये आणखी वाढ करणारी असे नागपूर मेट्रो माझी मेट्रो. गोरेवाडा पार्क बाबासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल पार्क, नागपूरचे शान महाराज बाग प्राणी संग्रहालय, नागपूर जिल्ह्यामध्ये करांडला उमरेड पवनी व्याघ्र प्रकल्प, वाघाचा हमखास दर्शन मिळणारा जय सूर्यासारखे वाघ इथे होते. रेल्वे म्युझियम नागपूर, रेल्वेबद्दल माहिती मिळणारे हे म्युझियम. नागपूर जिल्ह्यातील किल्ले, सीताबर्डीचा किल्ला, भोसलेकालीन सीताबर्डीचा किल्ला, नगरधन किल्ला रामटेक तालुक्यात, विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना नागपूर इथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूर इथे आणि सावनेर इथे कवी राम गणेश गडकरी यांची संरक्षित वास्तू आणि स्मारक, आधुनिक महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रगती ज्यांनी केली, गोविंदाग्रज सारखे नाटक लिहिलेले आहे. कवी कालिदास संस्मृती रामटेक इथे आहे. कापूर बाहुनी वीर व चामुंडेश्वरी माता मंदिर रामटेक इथे आहे.
हजरत बाबा ताजुद्दीन यांचा दरबार वाकी इथे आहे. बाबांचं न्यायालय, बाबाचं दवाखाना इथे आहे पाटण सवंगीजवळ. नागपूर हे शैक्षणिक हब म्हणून उद्यास येत आहे. सिम्बायसिस अभिमत विद्यापीठ नागपूर वाटोळा इथे आहे. KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी कॉलेज नागपूर, रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, IMT कॉलेज नागपूर, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन हिंगणा नागपूर, तिरपुडे हॉटेल अँड मॅनेजमेंट कॉलेज नागपूर, धनवटे कॉलेज नागपूर, YCC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, सेंट विन्स्टन पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, NIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, GD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, गुरु नानक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि फार्मेसी कॉलेज नागपूर, SB जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, वेंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, राधिकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, सूर्योदया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, श्री आयुर्वेदिक कॉलेज नागपूर आणि बुट्टीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे निःशुल्क कुशल मनुष्यबळ तयार करणे व रोजगाराची हमी देणे यासाठी विल्डरवर व रिफ्रॅक्टरीच्या विटा बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे नागपूर जिल्हा अत्यंत विलोभनीय. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वृक्ष आणि बगीचे आहेत असा हा नागपूर जिल्हा. या नागपूर जिल्ह्याची माहिती आपल्याला निश्चितच आवडेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर जरूर करा. राज एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून राज एज्युकेशनतर्फे येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.